पाठ एकोणीस पुरी हौस फिटली एक होता विदूषक तो नेहमी काही ना काही गमती करी आणि आपल्या राजाला हसवी एकदा विदूषकाच्या मनात आले रोज रोज मी गमती करतो राजाला सारखे हसवतो एवढे करूनही मला कोणीच मोठा म्हणत नाही सगळे मला पाहून हसतात ते काही नाही मी आता मोठा सेनापतीच होणार विदूषक राजाकडे जाऊन म्हणाला राजेसाहेब मला सेनापती व्हायचे आहे राजाला वाटले की विदूषक नेहमीसारखे काहीतरी गमतीने बोलत आहे राजाई मग थट्टेने म्हणाला ठीक आहे केले तुला सेनापती विदूषक म्हणाला तर मग द्या मला एक तलवार राजाला गंमत वाटली त्याने त्याला एक भली मोठी तलवार दिली विदूषक तलवार घेऊन मोठ्या खुशीत निघाला तोच राजा म्हणाला सेनापती साहेब कुठे निघालात थेट लष्करात थोडे मागे फिरा आजची रात्र तुम्ही राजवाड्यावर बहारा कदा करा उद्या सकाळपासून खुशाल सेनापती व्हा आज्ञा महाराज असे म्हणून विदूषकाने राजाला ऐटीत सलाम केला राजा त्याला म्हणाला सेनापती साहेब तुम्ही तुमची तलवार नीट सांभाळा बरे तलवार गमावलीत तर फासावर जावे लागेल माझा नियम मोठा कडक आहे जी सरकार तलवार गमवायला मी काय वेंधळा आहे हा सेनापती योग्य ती काळजी घेईल असे म्हणत विदूषक पहाऱ्यावर हजर झाला रात्रीचे बारा वाजले विदूषक पहारा करून कंटाळला जांभया देत आडवा झाला हळूहळू घोरूही लागला तेवढ्यात राजा तेथे आला विदूषकाला घोरताना पाहून त्याला हसू आले विदूषकाला चांग विदूषकाची चांगली फजिती करावी असा विचार त्याच्या मनात आला विदूषकाची तलवार राजाने हळूच काढून घेतली आणि तो गुपचूप निघून गेला पहाट झाली विदूषकाला जाग आली त्याने कमरेला चाचपून पाहिले तेथे तलवार नव्हती आपल्याला आता फासावर जावे लागणार या विचाराने तो चांगलाच घाबरला त्याला काही सुचे ना सकाळ होण्यापूर्वी काही खटपट करून त्याने एक लाकडी तलवार बनवून घेतली थोड्या वेळाने राजाचे बोलण्या बोलावणे आले जसे काही घडलेच नाही अशा थाटात मोठ्या ऐटीने विदूषक राजाकडे गेला राजाने विचारले काय सेनापती साहेब काल पहाऱ्यावर काही गडबड घोटाळा नाही ना झाला ना छे काही ना नाही रात्रभर जागून मी पहारा करीत होतो राजा हसला त्याने पुन्हा विचारले काहीच नाही पहा बरे नीट आठवून इतक्यात सैनिक राजवाड्यात आले त्यांनी एका दरोडेखोराला धरून आणले होते राजाला वाटले विदूषकाची थोडी गंमत करावी राजा म्हणाला सेनापती काढा आपली तलवार आणि ह्या दरोडेखोराचे दोन्ही हात तोडून टाका आता आली का पंचायत विदूषक झटकन म्हणाला राजेसाहेब ज्या तलवारीने लढाई करायची पराक्रम गाजवायचा त्या तलवारीने अशा साध्या माणसाला मारायचे या तलवारीचा हा अपमान आहे राजा गालातल्या गालात हसून म्हणाला शाब्बास सेनापती हा या तलवारीचा अपमान होतो काय मग काय आमच्यासारख्यांना मारणार छेछे राजेसाहेब तुम्हाला कोण मारील तलवार घेऊन जो तुमच्या पुढे येईल त्याची तलवार लाकडाची होईल आता हेच पहा ना असे म्हणत त्याने आपल्या कमरेची तलवार व्यानातून बाहेर काढली आणि ती राजाच्या पायांवर ठेवली पायांवर ठेवलेली विदूषकाची तलवार राजाने उचलून हातात घेतली त्याने विदूषकाची चतुराई ओळखली राजा म्हणाला सेनापती साहेब आपण फार हुशार आहात आम्ही तुमच्यावर खुश आहोत पण इतका हुशार सेनापती आम्हाला नको तुम्ही आपले आमचे विदूषक म्हणूनच रहा, तेच बरे धन्यवाद